सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी वादाच्या खटल्याचा अंतिम युक्तिवाद नुकताच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला असून त्याचा निकाल लवकरच घोषित होणार आहे. त्याचबरोबर पुढील आठवड्यात मोहम्मद पैगंबर यांची जयंती आणि गुरुनानक जयंती साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निकालाचा आदर राखत कोपरगाव शहरात जनतेने शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखावी असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी केलंय. शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली त्यावेळी माणगावकर बोलत होते. हा जो मुद्दा आहे आपल्या सगळ्यांच्या कळीचा मुद्दा आहे लक्षात ठेवा, कारण हा धार्मिक मुद्दा आहे आणि आता सध्या आपल्या देशातलं वातावरण सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती की धर्माच्या आधारावरती लोक बरोबर एका प्रत्येक विशिष्ट गटाला किंवा वर्गाला केंद्रित होत आहेत वर्गाकडे. तर त्या संदर्भात निकाल लागण्यापूर्वी किंवा निकाल लागताना काळात किंवा निकाल लागल्यानंतर सोशल मीडियावरती अफवांचा बाजार 100% फुटणार आहे लक्षात ठेवायचं. एखादं कोणीतरी पत्रकार असेल, वकील असेल किंवा राजकीय व्यक्ती एखादं काहीतरी वक्तव्य करतील आणि मग त्याला ते मॉर्फिंग करून किंवा त्यामध्ये अल्टरेशन मॉडिफिकेशन करून परत त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे शब्दप्रयोग वापरून लोकांच्या भावना भडकवण्याचा निश्चितपणे प्रयत्न या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने आपण सर्वांनी अलर्ट राहायचं आहे आणि असे कोणतेही मेसेज जर तुमच्याकडे आले तर कृपया करून फॉरवर्ड करू नका, ते आमच्याकडे या आम्हाला दाखवा म्हणजे जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. आणि सर्वात माझं आव्हान आहे ते तरुण वर्गाला जे 18 ते 30 प्रत्येक वयाकडे तरुण आहेत त्यांच्यासाठी माझं सगळ्यांना विनंती आहे की कृपया करून असे कोणतेही सोशल मीडियावरनं वादग्रस्त मेसेज आले, आपली माती भडकवणारे मेसेज वगैरे आले किंवा चित्रविचित्र तुम्हाला संदेश किंवा फोटो आले व्हिडिओ आले तर कृपया करून ते फॉरवर्ड करू नका. तात्काळ आमच्याकडे या, आपण त्यासंदर्भात निश्चितपणे कायदेशीर कारवाई करू. परंतु तुम्ही उगाच विनाकारण त्याच्यामध्ये ते फॉरवर्ड करत राहताल तर ते विनाकारण आपल्या विरोधात गुन्हे वगैरे दाखल होऊ शकतात, आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई होईल. पोलीस निरीक्षक माणगावकर पुढे म्हणाले की कोपरगाव हे अफवांचे माहेरघर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात. यावेळी त्यांनी निवडणूक निकालाच्या वेळी पत्रकारांना ताब्यात घेतल्याच्या अफवेबाबत देखील उलगडा केलाय. कोपरगाव हे अफवांचं माहेरघर आहे म्हणजे मी आतापर्यंत माझं जवळपास 6 वर्ष झालं मी रजेवर गेलो की साहेबांची बदली झाली ठीक आहे जाऊन देतो म्हणजे ते विषय झाला. परंतु यावेळेस मी रजेवर आता मी परवा दिवशी रजेवर गेलो होतो शनिवारी, आज सोमवार आहे, शनिवारी रात्री. तर आता 5 दिवस माझी राजा होती, मला 100% खात्री होती की मी गेलो म्हणजे साहेब दिसत निर्भर घातलं म्हणजे साहेबांची झाली बदली. म्हणून मी एका खासगी मित्राला माझा व्हॉट्सअपचा मेसेज देऊन ठेवला एस टी ऑफिस कडून की राजा साहेबांची मंजूर झालेली म्हणून तो आदेश मी त्याच्याकडे देऊन ठेवला होता. म्हणजे कोणी जर बोललं की हा दाखवा लोकांना की अहो साहेब रजेवर गेलेले बदली झालेली नाही, साहेबांनी 5 पत्रकारांना बेदम मारण केली आणि त्यांना ताब्यात घेतलेले. माझ्या माहितीप्रमाणे 100% 90% लोकांना हे पटलेलं असणार बरोबर. त्यातले एक पत्रकार तर माझ्याजवळ उपस्थित होते त्यांना पण आश्चर्य वाटत होते हे काय चाललंय म्हणून बाहेर. तर असं काही नाही लक्षात ठेवायचं, अशा कृपया करून कुणी अफवा पसरवू नका आणि हा नजीकचा जो कालावधी आहे लक्षात ठेवा आपल्या अफवा पसरवण्यामुळे आपल्या कोपरगाव शहरातलं आणि परिसरातलं वातावरण निश्चितपणे गडूळ होऊ शकतं याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवायला पाहिजे आणि त्यापासून आपण आता सध्यापासून दूर राहायला पाहिजे. या बैठकीसाठी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, नगराध्यक्ष विजय वहाडणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे, नगरसेवक कालूआप्पा आव्हाड, शिवसेनेचे सनी वाघ, आदिनाथ ढाकणे, राष्ट्रवादीचे नवाज कुरेशी, फकीर कुरेशी, रियाज सर, योगेश जगताप, अविनाश पाठक, जितेंद्र रणशूर, तोसिफ मणियार, इम्तियाज अत्तार आदींसह शहरातील नागरिक आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.